वृंदावन धाम की जय हो यमुनामाई वृंदावनला कुशीत घेऊन कशी सुंदर संथ गतीने वाहत आहे बघा आणि अवतीभोवतीचा सर्व परिसर आजही ह्या यमुनामातेच्या उबदार कुशीमुळे कसा सुजलाम सुफलाम झालेला आहे इथे हिरवीगार शेते आज मी जवळजवळ ऐंशी ते नव्वद किलोमीटर फिरलो सगळीकडे हिरवीगार शेते आणि त्यामध्ये हे मयूर इथं तुम्ही पाहू शकता जिथं जाल तिथं तुम्हाला ह्या भगवंतानाचे प्रिय असलेल्या मयुरांचं दर्शन घडतं आणि इथला ब्रजवासी जो स्थायिक रहिवासी आहे अतिशय जन आहेत भगवंतांच्या भक्तीमध्ये अतिशय रथ आणि पूर्णपणे ह्या यमुनामाईवरती आपल्या जीवनचरितार्थासाठी अवलंबून राहून सतत आपल्या शेतामध्ये आता संध्याकाळचे सहा वाजलेत तरी पण इथं हे पहा हे एक कुटुंब आहे छोटंसं बाळ आहे दोन वर्षाचं आई आणि वडील असे सगळे आपल्या शेतामध्ये सेवा करत आहेत त्यांच्या बाजूला मागे मोर फिरता आहे तुम्ही पाहू शकता तर हे वृंदावन धाम जे आहे हे भगवंतांना एवढं प्रिय धाम आहे की इथं आल्यानंतर तुम्ही ज्याला ह्या धामामध्ये आतील सर्व गावं ज्याला एखाद्या भक्ताच्या विशेष कृपेनं फिराल तेव्हा तुम्हाला साक्षात भगवंतांचं हे दिव्य धाम याचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही हे खूप सुंदर अशी यमुनामाई त्याच्या किनाऱ्यावरती फुललेली सुंदर फुलांची शेती मळे हिरवेगार आणि हे विलोभनीय दृश्य केवळ एकच हृदयामध्ये येतं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जगद्गुरु श्रीलप्रपाद की जय हो खरंच श्रीलप्रपात म्हणजेच ए सी भक्तिवेदांत स्वामी श्रीलप्रपात जर अवतरित झाले नसते तर आमच्यासारख्या महाराष्ट्रातील एका कानाकोपऱ्यात कोकणामध्ये वास करणाऱ्या जीवात्म्याला या इथे